नमस्कार मित्रांनो, मी विकास कांबळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो बघू शकता आज आपण नांदर मध्यमेश्वरचे जे बॅग बांधकाम आहे तिथं पोहोचलोय आणि पुलावरती आहे. आणि नेहमीप्रमाणे माझ्यासोबत किशोर आहे, किशोर दादा आहे आणि आयुष हायकर आयुष पण आलेला आहे. तर आज रविवार आहे आणि रविवार निमित्त आम्ही आलेलो आहे. पाणी काय सोडलेलं नाही आणि तिकडे दिसतं ना ते त्या तिकडे मंदिर. कोणतं मंदिर किशोर? मधमेश्वराचं. कोणतं? मधमेश्वराचं मंदिर. हा त्या तिथे तिथे जायचंय. चला आपण मंदिराकडे जाऊ. किती वेळ लागेल मंदिरात जायला? इकडनं जायचं ना? हा सर तेव्हा ती छोटी मुलगी दिसते का? हा 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 तिकडे मित्रांनो ही पायवाट आणि या पायवाटीने आम्ही आलेलो आहे. आणि बघा भगवान शिवशंकराचं मंदिर नांदर मध्यमेश्वर. तर मित्रांनो बघू शकता हे आहे श्री गंगा मध्यमेश्वर मंदिर, श्री क्षेत्र नांदूर मध्यमेश्वर. आणि या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते. तर हा आहे गोदावरी नदीचा परिसर. अतिशय नयनरम्य दृश्य बघू शकता.
सुंदर मंदिर आहे नादूर मध्यमेश्वर भगवान शिवशंकराचं. तर हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे, तर तुम्ही पण येऊ शकता या ठिकाणाला. अतिशय सुंदर मंदिर, खूपच शांतता वाटते, प्रसन्न वातावरण आहे. मंदिराची इथे कोणी नसल्यामुळे काही माहिती मिळाली नाही. पुढच्या वेळेस नक्की तुम्हाला या ठिकाणाची माहिती देण्याचा प्रयत्न करेल. इथं आपण बघू शकता गोदावरी नदीचा परिसर हा जो दिसतोय, खडकाळ दगड जो पूर्ण आहे, इथून पूर्ण आपल्या नाशिकची जी गोदावरी नदी आहे ती इथून वाहत जाते. तर बघू शकता मित्रांनो, धबधबा तुम्ही इथे गोदावरी नदीचा, पुढे वरती डॅम आहे आणि हा छोटासा धबधबा मंदिराच्या अगदी मंदिराला जातानाच लागतो. तर आम्ही मंदिरात जाऊन आलो, नंतर इथे अतिशय खडक वगैरे नदी, ही गोदावरी नदी, पावसाने भरपूर पाणी जात असेल इकडनं. नांदूर मध्यमेश्वर धरण, हे धरणाचं वरचं बांधकाम आहे आणि पाठीमागे हा नजारा, अतिशय सुंदर पसरलेलं पाणी आहे. आणि धरणाच्या बाजूलाच इथं मासे वगैरे भेटतात, मासे विकायला आणि हॉटेल सुद्धा आहेत. आपण पोचलोय आता नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याजवळ. हे ठिकाण सापडगावजवळ असून इथे गार्डनसुद्धा आहे आणि विविध मनोरे या ठिकाणी दिसतील. मुलांसाठी खेळण्यासाठी विविध खेळणे आहेत आणि पक्ष्यांची इथे माहिती दिलेली आहे. पक्ष्यांच्या चोचीचे प्रकार इथे आपल्याला बघायला मिळतील. आपण इथून पुढे जाऊया. मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे मनोरे दिसतील आणि या मनोऱ्यावरून आपण विविध पक्ष्यांचे दर्शन घेऊ शकता. वेगवेगळे पक्षी या ठिकाणी या अभयारण्यात बघायला मिळतात. विशेषतः जर तुम्ही सकाळी लवकर गेलात किंवा संध्याकाळी गेलात तर तुम्ही दुर्बीण घेऊन इथे विविध पक्ष्यांचे दर्शन घेऊ शकता. तर या ठिकाणी हे ठिकाण म्हणजे पक्षी तीर्थ समजायला हरकत नाही. हे अभयारण्य विपुल पक्षी संपदाने भरलेले आहे.
महाराष्ट्राचे भरतपूर म्हणूनही याचे वर्णन केले जाते. येथे विविध प्रकारचे पक्षी आपल्याला दिसतात, टिल्स, गडवाल, शॉवलर, क्रेन, पिंटेल इत्यादी स्थलांतरित पक्षी, तर पानकोंबडी, मुग्धबलाक, आयपीस, स्टार्क इत्यादी स्थानिक पक्षी, त्याचप्रमाणे पानकावळे, पानडुबी, रोहित, चमचा, धनवर इत्यादी स्थानिक स्थलांतरित पक्षी आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळतील. तर काही पक्षी दिसत आहेत आणि आम्ही काही क्षण टिपण्याचा प्रयत्न करतो आहे. जितके आम्हाला दाखवता येतील तितके पक्षी तुम्हाला आम्ही दाखवतो या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास नक्की लाईक आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थँक्यू. तुम्हाला मी नांदूर मध्यमेश्वर मंदिर आणि नांदूर मध्यमेश्वर धरण
आणि हे पक्षी अभयारण्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एवढ्याशा छोट्याशा प्रयत्नासाठी एक लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत थांबतो मित्रांनो, रजा घेतो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.